मांदिला वगैरे ना किती येतो दारू आहे म्हणून. आणखी काय त्यांनी ते फेसबुकवर फोटो टाकले दारूचे म्हणून, ते कुठले आहेत? ते बाहेर शेड बांधलाय समाजासाठी, जो शेड बांधून दिलाय, जे आमचे बोटीचे खलाशी आहेत तांडेले आहेत, थकून बागून बोटीत नाही तर तिकडे ते आराम करतात, तेव्हा थोडीशी ड्रिंक करतात ते. आणि या समाजामध्ये आमच्या कोळीवाड्यामध्ये कोणाकडे पाहुणे आले की तिकडे जाऊन बसतात, घेतात थोडीशी दारू वगैरे तिकडे पितात. ते का माझ्या घरची आहेत का? असं का त्या लोकांनी आरोप केले? नाही मला या गोष्टीचं नाही पाहिजे. आणि मीडियावाल्यांना मी सांगते ह्या गोष्टीचा तुम्ही खुलासा करा, कारण हा आरोप काय सोपा आरोप नाही. एका महिलेवर आरोप केलाय, त्या लोक बोलतात ना लाडकी बहीण, लाडकी बहीण म्हणून. इतकं आम्ही लाडकी बहीण नाहीत का? असं का केलं आमच्या बाबतीत? म्हणजे काय जे मतदान करतात त्यांनी प्रश्न विचारायचंच ना, फक्त मतदान करत राहायचं का? दोनदा निवडून दिलं ना तुम्हाला. आता तर मी सांगते आमच्यामध्ये मन आहे, घरचा न झाला तो दारचा न होणार, तशातलाच आहे हा. काय नाही, कारण जे आता आम्हाला आमचा अपमान केला जातो ना, निदान आम्हाला तेवढा तरी न्याय द्या, दुसरं काय नको. कारण आमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आम्ही दुसरं काही अपेक्षा करत नाही की आम्हाला हे द्या ते द्या करून आमचं घर चालवा, आम्ही हे सुद्धा नाही बोलत. आम्ही फक्त सांगतो आम्हाला न्याय द्या, आमच्याशी दोन शब्द गोड बोला. 100% जे पूर्वज आहेत तेच आपण करून देऊया. कारण आता ह्या पद्धतीने फक्त मी एक प्रश्न विचारला की आमचे स्टॉल का बंद आहे? आम्ही काय दुसरं काय अपेक्षा केली नव्हती का? मला तेवढा पण अधिकार नाही का त्यांना विचारण्याचा? मग त्यानंतर एवढा चिखलफेक करावं त्यांनी? किती किती निंदा फेसबुकवर, इकडे तिकडे फेसबुक सगळ्या ठिकाणी आमची निंदा केली जाते. हप्ते काढतात, या दोघी भांडखोर आहेत, शेजाऱ्यांची पटत नाहीये, दारूचे धंदे खोलले. कोणते दारूचे धंदे? त्यांनी सबूत सकत बोलावं ना. आणि आमचा आता आमच्या प्रश्नाची उत्तर कोण देणार आहेत? कि जे आरोप लावले दारूचे धंदे, आरोप केले जातात हे ठरवून केले. ठरवून केलं असतं तर मी मेकअप करून उभी राहिली असती तिकडे? मी कोणत्या अवस्थेत होती तिकडे? घरात बसले. जेव्हा मी पॅम्पलेट त्यांच्या माणसाकडनं नाही घेतलं तर त्यांनी माझ्या दारात यायला नको होतं ना. मग तुम्ही उलट मुद्दाम माझ्या दरवाजात आले आणि आता दबाव टाकतात आमच्या बायकांनाही की तिच्या पाठीशी उभे राहायचं नाही तर सभासद रद्द केलं जाणार म्हणून तुमचं सोसायटीत ना. अशा धमक्या दिल्या जातात बायकांना, म्हणून बायका पुढे नाही येत आहेत कोण. पण मी का गप्प बसू? मी माझ्या हक्कासाठी बोलू नाही शकत का? मी बोलणार, शेवटपर्यंत बोलणार माझ्या हक्कासाठी, कारण ते माझं स्वप्न होतं एक स्टॉल असावं म्हणून. आणि ह्या लोकांनी उद्ध्वस्त केलंय. आणि ही काय आताचीच गोष्ट नाहीये की प्रचार चालू आहे म्हणून हे सगळं घाण करतायत म्हणून. हे किती महिन्यापासून चालू झालंय? जून महिन्यामध्ये, जे जून महिन्यामध्ये चालू झालेलं होतं 2023 मध्ये, तेव्हापासून हा आमच्या हात धुवून पाठी लागलेला आहे. आणि एकासाठी जो शाखा प्रमुख तांडेल आहे, मिलिंद तांडेल, त्याच्यासाठी तू एवढ्या बायकांना, जे 150-250 बायका आहेत त्यांना डावलतोय. मग हे चुकीचं आहे. राजकारण करावं ते तुमच्या घरी करायचं, आमच्या सामान्य लोकांबरोबर करू नका हे. आणि इकडच्या बायकांना बोलणार, कारण ते घाबरून राहतात. मी नाही राहणार घाबरून, मी माझ्या हक्कासाठी बोलणार. कारण हे बीएमसीने आम्हाला दिलेत ना स्टॉल, आम्हाला मग आम्ही अवैध धंदे करतात मग आम्हाला लायसन का दिलं त्याचा? आमच्याकडे लायसन आहे त्याचा, तरी पण दबाव टाकून बंद ठेवले ते स्टॉल. आणि मला न्याय पाहिजे, मी तुमच्याकडेच न्याय मागणार. मला न्याय पाहिजे, माझी निंदा केलंय, माझ्या बहिणीची निंदा केलंय तेने. हिने ना, ही राजकारणात त्यांच्या बरोबर आहे, मी नाहीये. मी कुठे होती तुमच्या बरोबर राजकारणामध्ये? ही कारण ही आता त्याच्या प्रचाराला ना गेली ना म्हणून हा बदला घेतो. मी सगळं सांगते, कारण त्याने किती फोन केले त्यासाठी. एक उचललेला जेव्हा आमच्या जेवणाची ऑर्डर चालू होती आणि त्यावेळेला एकच फोन दिली, ताई आमच्या बरोबर आहे? तर तिने म्हणलं हो आहे आम्ही तुमच्या बरोबर. आणि हिने फोन ठेवलेला, तेवढा शब्द बोलली. मागे घेणार. आणि भाऊ खरं सांगते तुमच्याकडनं आम्हाला ना जेवण नका देऊ. हे बघा, 26 तारखेला 4 मिस कॉल आहेत, 1 तारखेला 3 मिस कॉल आहेत. मी त्यांचे कॉल उचलले नाही ना, त्यामुळे कदाचित त्यांना राग असेल की ते मला बोलवत होते, पण मी नाही जाणार. कारण मला कळून चुकलं आहे की हा माणूस उद्धव साहेबांसारखा व्यक्तीचा नाही झाला, ज्या व्यक्तीने या राजकारणात त्या माणसाची ओळख केली, जमिनीपासून आकाशापर्यंत पोचवलं, त्या उद्धव साहेबांचा नाही झालाय तर तो आमचा काय होणार? म्हणून मी याच्याकडून मी बाहेर पडली. तर त्याला राग आहे की मी याचे फोन उचलले नाही. तर हा राग काढण्यासाठी त्याने माझ्यावरती घाणेरडे असे आरोप केले की मी दारू विक्री करते, दारूच्या भट्ट्या लावते,
माझा नवरा सुद्धा प्रेस मध्ये कामाला आहे, रिपब्लिक चॅनलला आहे, चांगला पोहोचला आहे मॅनेजर लेवलला माझा नवरा तिकडे, आता दिल्लीला आहे माझा नवरा, आता रविवारीच गेला 10 दिवसाची सुट्टी करून. आज एवढ्या मोठ्या जर चॅनलला माझा नवरा कामाला असताना मी खरंच काय घाणेडे असे धंदे करणार? आम्ही शिकलेले आहेत, मी ग्रॅज्युएशन झालेली आहे, मी बिन शिकलेली नाही आहे, हां, पण एक आवड होती म्हणून 20 वर्षापासून मी राजकारणात आहे, गटप्रमुखपासून मी उपविभागप्रमुख मी केलेली आहे, पण याचा अर्थ असा होत नाही. आणि आता ते स्टेटमेंट काय देतात, ही बाई, ही बाईला 14 वर्ष ओळखलं ना, या बाईचा फोन नंबर आहे ना तुमच्याकडे, या बाईचं नाव माहिती आहे, मग ही बाई म्हणून तुम्ही कसे हिनवता मला? आणि मी म्हणते इकडे इकडे झाला तो विषय संपला की नाही, झाला तुम्ही तुमच्या वाटेला मी माझ्या वाटेला, मी असं तुमचं काय बिघडवणार झालं. ते मिलिंद तांडेलचा भाऊ आहे साहिल तांडेल म्हणून, ऋतिकेश तांडेल म्हणून, त्यांनी माझा मुलगा शिकायला अमेरिकेला आहे तिकडे फोन करून धमकी देत आहेत त्याला की तू नाही आहेस ना तर तुझा बाप तर इकडे आहे ना, बघा तुझ्या बापाला कसा खल्लास करतोय ते. आणि त्याचे जे कॉल केलेले त्याचे जे रेकॉर्ड होते, म्हणजे रेकॉर्डिंग ना झाले, आपला फोन केलेले होते ना, ते मी सगळं पोलीस स्टेशन मध्ये बघ स्क्रीनशॉट होते ना, ते मी पोलीस साहेबांनी मागून घेतले आमच्याकडून काल, माझ्या मुलांनी फोन नाही केलेला, त्यांनी फोन केलेला. कधी ना करणार आहे ते माझ्या मुलाला फोन करताय तुम्ही धमकी द्यायला, हे शोभत का? आणि ते मला सभ्यता मला शिकवतात, सभ्यता तुमच्यामध्ये आहे का? एका स्त्रीला तुम्ही धमकवता त्यांच्या थ्रू, आणि हे अति चाललंय, अति चाललंय. मी तर जनतेला सांगणार, ह्याला तर कोणी वोट करू नका, कारण खरंच हा घरचा ना झाला तर दारचा पण नाही होणार, कारण बेमान वृत्ती आहे त्याची, बेमान वृत्तीच वृत्तीच आहे त्याची, कारण तो खरंच कोणाचा नाही, तो फक्त त्याचा मुलगा, त्याची मुली, त्याचं घर, तो स्वतः, एवढंच त्याचा स्वार्थ आहे, बाकीचा त्याला कोणाला पुढे जात गेलेला पाहता येत नाहीये, असा स्वार्थी माणूस आहे. मी त्याला ना खरं सांगते, मी खूप उशिराने ओळखलं, पण खरंच ओळखलं. आणि तेच नाही, ह्या जागी आता भाऊ चुकले ना तरी आम्ही त्यांना पण जाब विचारणारच, कारण तो अधिकार आहे आम्हाला, कारण कोणाचं आहे इकडे समाजाचं आहे ना, तर मग त्यांना जाऊन तुम्ही प्रश्न विचारा इकडे काय चाललंय. त्याच्यामुळे तर स्टॉल बंद करायला लावला असं त्यांचं, असं काही नाही, असं काही नाही, असं काही नाही, काही नाही. हा युद्ध मी तुम्हाला सांगितलं ना, जून पासून, जून 2023 पासून चालू आहे हा, हे आताचं नाही प्रकरण आहे. आणि ह्यांची दादागिरी, मिलिंद तांडेलची तर दादागिरी जास्त का केलं जात असं तुम्हाला वाटतं, का केलं जात असं? का मिलिंद तांडेलला जागा हवी आहे, तो स्वतः आलेला इकडे, आमच्या जी कमिटी बसते सोसायटी आहे तिकडे तो आलेला, आणि त्यांनी मागणी केलेली. कोण कोण आहेत ते? म्हणजे शाखा प्रमुख आहे शिंदे गटाचा, त्याने मागणी केलेली की मला 4 स्टॉल लावायचे तिकडे. आणि मी आता सांगते, आमच्या समाजातले पाठून समजा हे नकार देत असतील या गोष्टी, तर मी सांगेल यांच्यासारखे निर्लज्ज कोण नाही म्हणून, कारण हे सत्य आहे. आणि किती वेळा स्टॉल बंद झाले ते मिलिंद तांडेल, कारण आम्ही केसरकरांना पण मधल्या काळामध्ये जाऊन भेटले आणि त्यांना स्वतः आम्ही कम्प्लीट केली तिकडे की मिलिंद तांडेल आम्हाला त्रास देतोय म्हणून, तेव्हा त्यांनी कमिशनला सांगितलं, तिकडेच बसलेले होते ते, त्यांना सांगितलं या गोष्टीची दखल तुम्ही घ्या आणि पहिला ते स्टॉल चालू करा. पण पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही आहात असं त्यांचं म्हणणं आहे? नाही नाही नाही, मी कुठेच नाही, मी होती, मी साधा बाजारात जास्त नाही जात. काय झालं, जेव्हा हे सदासनकर जेव्हा उद्धव साहेबांना सोडून जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की थोड्या महिन्यानंतर आपण एकत्र होणार आहोत, तर हे काय भाजपला गाडण्यासाठी बोलते, ही सगळी खेळी चालली आहे, तर तुम्ही चला. तर मी त्यांना एक भाऊ मानत होती म्हणून त्यांच्या शब्दाखातील मी गेली. गेल्यानंतर 4-6 महिन्यानंतर मला कळालं की यांचं काय इरादा आहे, कसं साहेबांबद्दल वाईट साईड बोलतात, आपली खरी शिवसेना कशी पाडायची, हे यांचं सगळं उद्देश होतं. हे मला जेव्हा कळलं तेव्हा 6-7 महिन्यानंतर मी बाहेर पडली. त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच वेळा मला ये परत केलं, मी काय गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे यांना हा रोष होता की, आणि आत्ता सांगतायत की ही उद्धव साहेबांच्या गटातली आहे, मी कुठल्याच सध्या गटात नाही आहे, मी माझ्या घरी आहे, ना मी तिकडे काम करत आहे, ना मी उद्धव साहेबांच्या इकडे, मी एक न्यूट्रल म्हणून आहे, एक सामान्य नागरिक आणि सामान्य मतदार म्हणून मी सध्या आहे, तर मी कुठल्याच गटात नाही आहे. तर त्यांनी जे वारंवार बोलतात ना उभाटा गटाची, तर हा शब्द त्यांनी मागे घ्यावा, कारण मी कुठल्याच आत्ता पक्षात नाही आहे. उगाच त्यामुळे उद्धव साहेबांना तुम्ही बदनाम करू नका, आणि हे त्यांचं कारस्थानच आहे की उद्धव साहेबांना माझ्या मला धमक्या देऊन मला उभाटाची कार्यकर्ती सांगून बदनाम करण्याचं हे त्याला कोणी हे कार्य आणि त्यांचं षडयंत्र चालू ठेवलं. काय माहिती घेतली आहे? माहिती घेतली म्हणजे तुमच्या माध्यमातून ज्यावेळी मला बातमी समजली त्यावेळी मी चेहरा बघितलाच नव्हता.
फक्त क्लिप दिसलेली आणि पाठमोरा चेहरा होता ताईचा, तर त्या मी फक्त बघितली, बोला आता कुठे झाला असेल बघूया, चौकशी करूया. पण कालच्या दिवसात मला नंतर मी जेव्हा दुसरी क्लिप बघितली, दुसऱ्या वेळी जेव्हा ती क्लिप आली त्यावेळी चेहरा बघितला, तर मग ताईचा चेहरा दिसला. नाही म्हटलं तरी क्षमा नाही की आमच्या शिवसेनेमध्ये भरपूर वर्षापासून कार्यरत आहे. आज त्यांचे आणि माझे म्हणजे ताईचे संबंध, त्यांचे आमचे चांगले घरगुती संबंध आहे. म्हणजे असा तुम्हाला बोला, ज्यावेळी फूट पडली त्यावेळी ते सर्वणकरांबद्दल त्यांनीच सांगितलं होतं. सर्वणकरांनी ते खोटं ते बोलण्यात एक्सपर्ट आणि तुम्हाला माहिती आहे रडण्यात आणि ॲक्टिंग करण्यात तर बाप आहेत ते. मी विजय साळवीने तर सांगितलेलं ना की अवॉर्ड दिला पाहिजे अमिताभ, तर त्यांना अवॉर्ड दिला पाहिजे. त्यामुळे ते बनावट स्टोरी सांगण्यामध्ये आणि तयार करण्यामध्ये त्याचा हातकुंडा कोण सांभाळणार नाही, कोणच करणार नाही, आम्हाला पण नाही जमणार तेवढं, कारण आम्ही आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे, काय होईल ते. परंतु ते गेल्यानंतर बघा, गेल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना मध्ये मध्ये भेटायचा प्रयत्न केला आपले जुना सैनिक, पण ते म्हणाले की सर्वणकर साहेब म्हणाले आहेत की, मला माहिती होतं की सर्वणकर साहेब स्वतःच्या फायद्यासाठी गेले, त्यांना फसवून गेले. आमच्या पण आयुष्याची अशी त्याने माती केलेली स्वतःच्या फायद्यासाठी. परंतु आज जो प्रकार घडला, आज हाही प्रकार मला खूप दिवसापासून म्हणजे खूप दो एक वर्षापासून यांचं मला म्हणजे BMC मध्ये भेटायचे, कारण मी राहायला तिथे असल्यामुळे BMC मध्ये भेटायचे. तेव्हा विचारत ताई काय, तर तेव्हा मला ते प्रकार त्यांनी सांगितलेला की तो तांडेल तो यांचा शाखा प्रमुख आहे, तो नेहमी यांना त्रास देतो हे माहिती. तर मी म्हटलं मी का आम्ही का मध्ये येणार नाही, कारण आता सध्या राज्य त्यांचं आहे, सत्ता त्यांची आहे, उद्या मी आल्यानंतर तुम्हाला आणि त्रास देतील. म्हणून त्याच्यापेक्षा ताई तुम्ही काय होईल ते तुमच्या आईने बघा. कारण बघा आम्हाला आयुष्यात आईबापाने हेच शिकवलं आहे की कोणाच्या पोटावर मारण्यासारखा काय करू नका. आणि त्याच्या उलट हे विद्यमान आमदार आहेत, कोणाच्या पोटावर मारण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो. कारण ही मला माहिती आहे की माझ्याबरोबर मी जे अपक्ष त्यांच्याबरोबर लढलो, बघा लढाई लढाई आहे, ज्या दिवशी रिझल्ट लागतो त्या दिवशी लढाई संपली, आपलं मित्रत्वाचा किंवा बंधूचा भावाचा एक हे लागलं सलोखा राहायला पाहिजे होतं. परंतु तुम्हाला सांगायला मला खेद वाटते, आमचे जेवढे रस्त्यावर धंदे करणारे मुलं होते त्यांच्या धंद्यासमोर त्यांनी BMC च्या डेल सकाळी लॉरी लावायचे ते संध्याकाळ. शेवटी त्यांना मी म्हटलं तुम्ही आता त्यांच्याकडे जावा, कारण शेवटी पोटाचा प्रश्न असतो. बघा मी कित्येक जणांना त्यांना त्यांच्याकडे पाठवला, ज्यांचे काय काहींचे झोपड्याचे प्रश्न होते आणि ते झोपड्याचे प्रश्न सुटत नव्हते, कारण हा माझ्याकडे होता म्हणून ते सोडत नव्हतं. मी शेवटी त्यांना नाही बाबा जावा तुम्ही तिथे, माझ्याकडनं होणार नाही, कारण माझ्याकडे तेवढा सत्ता नाही, माझ्याकडे अधिकार नाही. त्यामुळे कारण काय शेवटी बघा मला कोणाचं चांगलं करता येत नाही, तर वाईट तर करतं करायचं आपण करू शकत नाही, त्यांचा शाप कशाला घ्या. आज त्यांचं काम झालं तर बरं होईल, आम्हाला पण आनंद होईल, चला त्यांचं कुठून तरी काम होणं महत्त्वाचं असेल.